वडील वडील करून त्यांना कोणी छोटं करू नये. कोकणातल्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली, त्यामुळे त्यांना धास्ती होती की लोकं कशी गोळा होतील, आणि म्हणून त्यांनी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर इथून गाड्याच्या गाड्या भरून लोकं बोलवली. ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे. मी एवढंच सांगेन की बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही कुणाचीही खाजगी प्रॉपर्टी नाही. आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही, पण त्यांचे विचार आम्ही पुढे नेतो आहे, त्यामुळे ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. विचार म्हणजे बाळासाहेब व्यापक त्यांचं एक कर्तृत्व होतं, आणि त्यामुळे वडील वडील करून त्यांना कोणी छोटं करू नये एवढंच माझं सांगणं आहे. आणि त्यामुळे आज पाहतो आहे आपण खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आज आमच्यासोबत आहेत, शिवसेनेसोबत आहेत, आणि म्हणून त्यांना माहीत होतं की खेडमध्ये लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. आणि म्हणून मागच्या आता जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये कोकणातल्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आणि आमचा उमेदवार निवडून दिला, त्यामुळे त्यांना धास्ती होती की लोकं कशी गोळा होतील, आणि म्हणून त्यांनी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर इथून गाड्याच्या गाड्या भरून लोकं बोलवली. ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीला अपील करावं लागलं, मुस्लिम संघटनांना त्यांना अपील करावं लागलं आणि या सभेला बोलवावं लागलं. राष्ट्रवादी तर आता पूर्वी काही लोक मातोश्रीची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करताना आपण पाहिलेलं आहे, आता तर राष्ट्रवादीचे लोकच त्याच्यामध्ये घुसवायची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे इतर कुठल्याही पक्षातले लोक येत नाहीत. त्यामुळे ही काय मॅच फिक्सिंग आहे, राष्ट्रवादीतले लोक उद्धव ठाकरे गटामध्ये घेण्याची जी काही सुरुवात झालेली आहे, हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पाहतो आहे. आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांनी आरोप करत राहावे, आम्ही काम करत राहू, कामाने त्यांना चोख उत्तर देऊ. जनतेला काम पाहिजे, जनतेला या शिव्या शाप आरोपामध्ये काही त्यांना स्वारस्य नाही, त्यांना कामामध्ये